उठा, अहो उठा। काय उठा म्हणते ना मी। काय झालं? अजून झालं नाही काही, पण होणार आहे। काय बोलतेस काय तू? मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय। आत्ता रात्रीचे 12 वाजले, झोप सकाळी बोलले। नाही, मला आत्ताच बोलायचंय। एवढं काय अर्जंट आहे सुषमा? खर तर खूप काही केलंय तुम्ही माझ्यासाठी। आयुष्याचे सगळेच फास उलटे पडले आणि आजन्म अविवाहित राहण्याचा एकच मार्ग उरला होता माझ्यापुढे। त्यावेळी तुम्ही साथ दिलात मला, संपन्न समृद्ध भविष्य आखण्याची संधी दिलीत। आय नो, हे सगळं तू मला नंतरही सांगू शकली असतीस। नंतर? नंतरची वाट बघून थकले आहे। म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याला पूर्णत्व देणारा असा एक सौख्याचा समुद्र असतो, त्या समुद्राची ओढ लागली आहे मला, प्रचंड ओढ। तुमच्या बरोबर त्या समुद्रात विहार करून तृप्त होण्याची ओढ। एक दिवशी असं वाटायचं, आज नंतर नंतर पोचू आपण त्या सौख्याच्या समुद्रात। पण नाही, आणि आता तर माझी खात्रीच पटली, त्या समुद्रात विहार करायला तुम्ही असमर्थ आहात। तुला काय म्हणायचंय काय सुषमा? मला तुमच्यापासून मुक्ती हवी आहे। मुक्ती? येस, बरोबर ऐकलं तू। माझ्या तारुण्याला, सौंदर्याला जखडवून सडवून टाकणारे तुमचे पाश तोडून टाकायचे, मला नष्ट करायचे ते। म्हणजे तुला वेगळं व्हायचंय माझ्यापासून?
घटस्फोट हवा है तुला? नहीं, घटस्फोट होऊन सुटणार नाही तो पक्षा. आश वेगळे होतील, नष्ट नाही होणार. तुला नक्की काय म्हणायचं आहे सुषमा? मला तुम्हाला नष्ट करायचंय. सुषमा, तू तू खून करणार आहेस माझा, ठर मारणार आहेस मला तू? हे नाही नाही, यू कॅन डू दिस. नाही, यू कॅनॉट डू दिस सुषमा. नो प्लीज, तू नाही करू शकत सुषमा. माझ्याशी ए कुणाला फोन करतेस? कुणाला कुणाला बोलवतेस माझा खून करण्यासाठी? सांग ना. तुम्ही शांतपणे बसा इथे, मी डॉक्टरांना फोन करते. नाही. हॅलो 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 डॉक्टर वाडेकर, डॉक्टर डॉक्टर, मी मिसेस रणजित बोलते. तुम्ही ताबडतोब आमच्या घरी या ना, पुन्हा अटॅक आलाय. नाही डॉक्टर, तुम्ही ताबडतोब या प्लीज. नाही नाही, यू कांट डू दिस. नो नो नो. हॅलो सांताक्रूज पोलीस स्टेशन, हवालदार शेख बोलतोय. हो आहेत ना, काय काम आहे आणि आपलं नाव काय? साहेब तुमचा फोन, कोणतरी रणजित कुमार बोलतोय. रणजित और रणजित, रणजित साहेब म्हणा. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. जवळजवळ 10-11 वर्षांनी आवाज ऐकतोय तुमचा मी सर. नाही नाही, मी मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही बडोद्याहून शिफ्ट झाल्याचं कळलं मला. नाही येईन ना कधी, आज संध्याकाळी? अरे शुअर शुअर सर, येईन येईन, नक्की येईन. एक काम कर, मला जरा पत्ता सांगा ना तुमचा जरा प्लीज. B2 सनशाईन, ओके, जुहू तारा रोड. ओके ओके. नाही नाही नाही, येतो येतो, नक्की नक्की. ओ येस, ओके, बाय बाय बाय. साहेब कोण होतं? नाही इतके भाऊक झालात म्हणून म्हणतो. काय सांगतो तुम्हाला शेख, हे जे रणजित साहेब आहेत ना, त्यांनीच मला वाढवलं. माझं शिक्षण वगैरे त्यांच्यामुळेच झालं. आज जो या खुर्चीत बसलोय मी, तो त्यांच्यामुळेच. आज संध्याकाळी भेटायला बोलवलंय. अरे वा, मंगल आहे म्हणजे मोठी पार्टी दिसते. मोठी पार्टी? ओ चांगले खानदानी सरदार आहेत, 20-25 पिढ्या बसून खातील एवढं सगळं गळगंज आहे. हसताय का साहेब? नाही, 20-25 पिढ्या म्हणाल ना म्हणून हसायला आलं मला. असं मग 100 पिढ्या बसून खातील म्हणा ना, आपलं काय जातंय. शेख, हे आमचे रणजित साहेब अनमॅरिड आहे म्हणून असलो मी. लग्न करायचं नाही असं ठरवलंच होतं त्यांनी तेव्हापासूनच. एकलकोंडे असतात, शिवाय त्यात विद्वान प्रोफेसर, अभ्यासातच अख्खा दिवस घालवायचा. जा तुम्ही आपल्या कामाला लागा. मी मिसेस रणजित कुमार, आय मीन मिसेस सुषमा रणजित कुमार. आपण? मी
इंस्पेक्टर चंद्रकांत भोसले कुमार साहेब आहेत ना घरात? हो आहेत ना, तुम्ही बसा मी बोलवते. अरे झाले झाले, दोन महिने झाले. तब्येत वगैरे? फर्स्ट क्लास, एकदम फर्स्ट क्लास. ये ना फर्स्ट क्लास. अरे इथे आल्यापासून जवळजवळ 7-8 पोलीस स्टेशन मध्ये चौकशी केली. शेवटी परवा कळलं की तू इकडच्याच पोलीस स्टेशनला इन्चार्ज म्हणून आला. सो हॅपी एवढा चांगला सरकारी ऑफिसर झालास, पोलीस खात्यातली एवढी मोठी हुद्द्याची नोकरी घेतली. थँक्यू सर. हे काय शिक्षकाचा दुसरा आनंद तो काय असेल? ओ ये डार्लिंग, कम ऑन. चंद्रकांत, तुला ओळख करून देतो, माझी पत्नी सुषमा. आणि हा चंद्रकांत, चंद्रकांत भोसले, माझा आवडता विद्यार्थी, वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड स्टुडंट असा कॉलेजमध्ये लौकिक होता त्याचा. आता मोठा पोलीस ऑफिसर झालाय, आपल्याच विभागात इन्चार्ज म्हणून आलेला आहे. तुम्ही बसा, मी डिनरचं बघते. ओ या प्लीज. थँक्यू डार्लिंग. अरे असे डोळे विस्फारून काय पाहतोय? आश्चर्य वाटलं ना? नाही मी तुम्हाला विचारणारच होतो सर. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, एवढ्या दिवसाने भेटतोयस. अरे गप्पा होतीलच, कॉन लेट सेलिब्रेट. एक एक ड्रिंक होऊन जा. नाही सर, प्लीज. अरे बाबा, आता तू काही माझा स्टुडंट राहिलेला नाहीये, तू एक एक जबाबदार नागरिक झालेला आहेस. एवढा मोठा ऑफिसर झाले. चीयर्स. थँक्यू. शूट, विचार आता काय विचारणार आहेस ते. मी हेच विचारणार होतो की हे सगळं मी विवाहबद्ध कसा झालो आहेस ना. खरं आहे तुझं, त्यावेळी मी ठरवलं होतं की लग्न नाही करायचं म्हणून. पण तो एक तारुण्यातला बेफामपणा होता, ऑल रोमॅन्टिक आयडियाज यु नो. आणि तुला सांगतो, मी ठरवल्याप्रमाणे वागलो. नाही नाही केलं लग्न, अजिबात नाही केलं. पण वयाची 40 ओलांडली आणि हा एकटेपणा जाणवला. काय एवढं प्रचंड मोठ घर होत, प्रचंड पैसा होता, इस्टेट होती, आणि मी एकटाच कंटाळाला एकटेपणाचं बघ. आणि मग वयाच्या 40 नंतर ठरवलं की लग्न करायचं. पण अर्थात त्या वयामध्ये मला योग्य असं स्थळ मिळालं. शेवटी एका नातेवाईकाने हिच्याबद्दल सांगितलं. तुझे वडील सुद्धा परिचयाचे निघाले, घराणं तसं चांगलं होतं. आणि सुषमा दिसायलाही सुंदर होती. नुसते सुंदर नव्हती, हुशार सुद्धा. अरे एम ए LLM केलंय तिने.
अर्थात त्यावेळी तिचे वडील सुद्धा चिंतेत होते, तिचं लग्न जुळत नव्हतं. म्हणजे लग्न का जुळत नव्हतं? नाही, तसं लग्न जुळलेलं होतं, साखरपुडाही झालेलं होतं. बट अनफॉर्च्युनेटली दॅट बॉय कमिटेड सुसाइड. चांगल्या सरदार थोरांतांच्या घरातला मुलगा होता. दोन तीन वर्ष दोघांचंही प्रेम प्रकरण जोरात चाललेलं होतं. मग लग्न ठरलं, पण दुर्दैवाने शेअर मार्केटमध्ये त्या मुलाला 2-3 कोटीचा तोटा झाला. पोरगा फार कोलमडला आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये आत्महत्या केली. सुसाइड. मग मी सुषमाला मागणी घातली, तिनेही होकार दिला आणि अशा रीतीने वयाच्या 40 नंतर मी विवाहबद्ध झालो. ओ, ये कम्स माय डार्लिंग. आता तिचा तिच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या या नवऱ्याशी सुखाने संसार चालू आहे. काय झालं? नाही, तुम्ही दोघांनाही माझ्या अगदी मनापासून शुभेच्छा आहेत. थँक्यू. डिनर रेडी आहे, चला तुम्ही. Let's have one more drink. No, sir, please. Hey, come on, yaar. Pajandi, pajakade halala hai. Cheers. Are you here, doctor? Mi tumchi swad bagat hote. How are you, Mrs. Kumar? I'm fine. And how is my patient? Doctor, tension studies tumhala phone karun bolun ghetla. What? Doctor, tumchyashi thoda bolaycha hota. Yes. Tumhi parva check up karun sangitlya pramane mi aaj dupari tyanna 2 goya dilyat. Okay. Arthat ratricha jevananantar hi deinach. Yes. Pan doctor, tyanni punha drink ghetle. Drink? इट्स ओके, पण तरीही त्याला त्या गोळ्या द्या. ओके. रणजित कुठे? झोपलेत वरती. झोपलाय? संध्याकाळी 7 वाजता. ड्रिंक्सचा परिणाम. डॉक्टर, काल इन्स्पेक्टर चंद्रकांत भोसले येऊन गेले. भोसले इथे येऊन गेले? तुम्ही बोलवलं नाही. मग रणजित? डॉक्टर, मला खूप चिंता वाटते त्यांची, भीती सुद्धा. ओ, जस्ट डोंट वरी, रिलॅक्स. मी रणजितला कालच चेक केलंय. हा, त्याची मानसिक स्थिती नीट नाहीये, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. I'll take care of it, okay? पण मला एक वेगळी शंका मनात येते मिसेस कुमार. इट कॅन बी पॅरानॉइड सायकोसिस. व्हॉट? यस डॉक्टर, पॅरानॉइड सायकोसिस. यस. म्हणजे हे? म्हणजे बघा, की रणजित म्हणतो की परवा रात्री जे घडलं ते स्वप्न नव्हतं. तुम्ही त्याच्यावर पिस्तूल रोखलं. डॉक्टर, प्रत्यक्ष तुम्ही दोघेही बाहेर झोपला होतात, राईट? हो, येस येस. दॅट इज पॅरानॉइड सायकोसिस. मला ही केस पूर्ण स्टडी करावी लागेल. पण मिसेस कुमार, त्यासाठी मला तुमचं कोऑपरेशन पाहिजे. मिळेल? थँक्स. डॉक्टर, यासाठी मलाही तुमच्या कोऑपरेशनची गरज आहे. माझ्या? ओ, बाय ऑल मीन्स, सर्टनली. तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. रणजित उठला की त्याला त्या गोळ्या द्या. ओके. इन्स्पेक्टर भोसलेंशी मी बोलतो, माझा परिचय आहे त्यांच्याशी. ओके, चला निघतो मी. बाय द वे मिसेस कुमार, पुन्हा केव्हाही गरज वाटली तर मला बोलवा, मी येईनच. अच्छा सारखा.
ओके जस्ट रिलैक्स बाय बाय सर अरे तुम्ही इतक्या घाईने असं अचानक बोलून घेतलं मला तसंच महत्वाचं काम होत बस नाही पण आपण बाहेर देखील बोलू शकलो असतो पण नाही बाहेर नसता बोलता आलं काय तू माझ्या इतक्या जवळचा असून सुद्धा तुझ्याशी बोलावं की बोलू नये या संभ्रमात मी आहे शेवटी विचार केल्यानंतर लक्षात आलं की तुला सगळं सांगायलाच हवं इनफॅक्ट तुलाच सांगायला हवं काय झालं सर एनिथिंग सिरियस भोसले तू माझा संसार पाहतो आहेस येस तुम्ही दोघं अगदी सुखात दिसतात मला सुखात दिसतो फक्त दिसतो प्रत्यक्षात तसं नाही मी समजलो नाही सर काय भोसले गेला एक दीड महिना माझी बायको माझ्याशी नीट वागत नाही यू वोंट इवन इमॅजिन म्हणजे नीट वागत नाही म्हणजे असंच तिरकस बोलणं उगाच रागानं पाहणं आणि आता तर काही बाई कारण काढून भांडत असते माझ्याकडे सुरुवातीला मला वाटलं आमच्या दोघातल्या वयातल्या फरकामुळे कदाचित माझाच तसा समज होत असे पण नाही परवा जो प्रसंग या घरात घडला ना त्याने मी फार हादरून केलं परवाचा प्रसंग म्हणजे काय काय घडलं परवा माझ्या बायकोनं मला ठार मारण्याचा प्रयत्न केला व्हॉट डोंट टेल मी आय जस्ट कांट बिलीव्ह दिस सर आय नो हाउ टू स्कर या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही पण ते घडलं ते सत्य मित्र सांगतो भोसले असा मी इथे झोपलो होतो रात्री एक 12-12:15 सुमार असे त्याने मला झोपेतून उठवलं आणि माझ्यावरती पिस्तूल रोखली मला नष्ट करण्याची धमकी दिली मी सगळं सांगतोय ना तुमच्या अंगावर नुसते शहार येत आहेत माझं पल्पिटेशन कसं वाढवं बघा आपण सावकाशी नंतर बोलूया माझ्याजवळ एवढा वेळ नाहीये यात जे काही लिहिलेलं आहे ना बस फारच विलक्षण आहे सगळं जे घडलं ना ते तसंच्या तसं लिहिलेलं आहे भोसले तू एक जबाबदार पोलीस ऑफिसर आहेस अँड यू रिस्पेक्ट मी ओके त्यामुळे आता माझ्या जीवितांची सगळी जबाबदारी तुझ्यावरती आहे अदरवाइज मी तुम्ही अगदी निर्धास्त राहा सर अगदी निर्धास्त राहा जस्ट डोंट वरी आता हे सगळं प्रकरण मी हाताळणार या पोलिसाचा शब्द आहे ओके म्हणजे एकूण बघता सगळं धक्कादायक आहे पण आय एम हिअर नाव टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम ओके सर बरं फक्त एक रिक्वेस्ट आहे मी म्हणजे ही कागद हे मला मिळू शकतील इफ यू डोंट माइंड तुझ्याजवळच ठेव थँक्यू बरं सर आणखी एक पुढचे 2 आठवडे मी बंदोबस्तासाठी बाहेर असणार आहे अरे पण मला तुझी अचानक गरज लागली तर मी एक काम करतो माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतो आणि अधूनमधून मी कॉन्टॅक्ट करत राहीनच की जस्ट डोंट वरी थँक्यू ओके
येऊ मी. ओके. काय काळजी करू नका सर. Mrs. Ranjit. I'm fine. How are you, Inspector Bhosle? I'm fine too. Ye to. Inspector, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोला. इथे नको. मी पोलीस स्टेशनला येईन तुमच्या भेटायला. ठीक. मी वाट पाहिन. सर येतो. काळजी घ्या. ओ या मॅडम, बसा 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 बसा. शेख. हा येस सर. जरा माझं एक काम करा, त्या नागोटण्याच्या पोलीस ठाण्याला जा आणि तिकडे सिनियर इन्स्पेक्टर जगदाळे आहेत, त्यांना ही फाईल द्या, मी दिली आहे म्हणून सांगा, आणि त्यांच्याकडेच द्या आणि मला फोन करायला सांगा. ओके. येस सर. प्लीज. ठीक आहे सर. पण मला खूप भीती वाटते. ह्यांचं हे असं इट्स नॉट दॅट इझी. सगळं ठीक होईल. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. डोंट वरी. आणि काय आहे की माझं डॉक्टर वाडेकरांशी बोलणं झालेलं आहे, त्यामुळे घाई करूया नको. सगळी सिच्युएशन अगदी सावकाशीनं हँडल करूया. आणि त्यातून ते एक विद्वान प्रोफेसर आहेत. आय रिस्पेक्ट हिम अ लॉट. मी खूप आदर करतो त्यांचा. येस, आय नो इट. बर, काल रात्री सरांना झोप लागली होती व्यवस्थित? हो, पण दचकून उठले एकदम अचानक. एक्सपेक्टेड. मग वाटलंच होतं असं काहीतरी म्हणा. आणि मग म्हणाले, तुला मी नकोसा झालो असेल तर तसं स्पष्टपणे सांग. मग मी सांगितलं त्यांना. काय? नाही म्हणजे वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. तुम्हाला हार्ट ट्रबल आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी वगैरे सगळं सांगितलं. त्यांनी ऐकलं ते? हो ऐकलं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळ्याही दिल्या मी त्यांना. त्या घेतल्या आणि हातबंद झाल्यासारखे काहीतरी बडबडले आणि झोपले. मला काही सुचतच नाही आहे इन्स्पेक्टर. डोंट वरी मॅडम, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. तू आणि हे ड्रिंक. ऍक्च्युअली आय डोंट ड्रिंक यू नो इट, पण आज घेणार आहे तुमच्याबरोबर. थँक यू. खरं म्हणजे तुझ्या हातून ड्रिंक घ्यायला आवडेल मला. खरंच आश्चर्य वाटतंय ते ह्या गोष्टीचं की लग्नानंतर एवढ्या वर्षात तू कधीही ड्रिंक घेतलं नव्हतंस आणि आज. व्हेरी स्ट्रेंज. आज यशस्वी झाली.
अर्थाने यशस्वी. Succeeded? In what? तुम्हाला नष्ट करण्यात यशस्वी झाले मी. काय बोलतेस काय सुषमा? कडू जहरीला नाही लागला तो पोट तुम्हाला? तुम्हाला कसा लागणार ना? विष असो नाही तर अमृत, रोजच्या रोज असली ग्लास घशात विचार न करता उतर असता. आज त्या विस्कीत विष होत. Cyanide. What? You must be known cyanide. No! You must be joking! कोणाला फोन करताय? पोलिसांना? अर्ध्या मिनिटात येऊ शकतील पोलीस? त्याआधी तुम्ही मराल, नंतर येतील ते मला अटक करायला. तुमचा फोन केला म्हणून बुद्धिमान केलं ना तर तुमच्या पाशातून बंद मुक्त होईल. मी सोडणार नाही तुला. हे बघ, इन्स्पेक्टर चंद्रकांत ही नोज एव्हरीथिंग. काय करतील? पकडतील मला? नाही, शक्य नाही होणार ते. पैशाच्या राशीच्या राशी उभ्या करेन मी. हे करोडो रुपये पडलेत या घरात, ते कुणासाठी? छुडाणी, तुला माझ्यापासून काय करिये? हॅलो चंद्रकांत, चंद्रकांत मी रणजित बोलतोय. हे बघ, माझ्या बायकोनी मला बिस्कीतून विष दिलंय सायनाइड. तू तू अशी कसा निघून ये? प्लीज प्लीज माझा जीव कुठवतो इकडे. प्लीज प्लीज चंद्रकांत, तू हो तू हो पण काय I just can't tolerate this, doctor. अरे चंद्रकांत, भात काय बसलायस? तिला अटक कर, बेड आहे हा तुला. सर शांत राहा, शांत राहा सर, प्लीज. कमाल आहे, तू मला शांत राहायला सांगतोयस? रणजीत, तू शांत राहावा अशी आम्ही तुला रिक्वेस्ट करतोय. अरे तू हार्ट पेशंट आहे हे विसरू नकोस. तू एवढा चांगला डॉक्टर आहेस वाडेकर, आणि तू सुद्धा. मला चेक कर, माझं ब्लड चेक कर. अरे हिने मला विष दिलंय विस्कीतून, ह्या माझ्या बायकोनी सायनाइड दिलंय मला. रणजीत, त्यांनी तुला सायनाइड दिलेलं नाहीये, त्यांनी तुला जीवदान दिलंय. जीवदान काय? अरे तुला पुन्हा एकदा अटॅक आला होता, आणि त्यांनी जर मला ताबडतोब फोन करून बोलवलं नसतं तर तू व्यवहारात मेलेला असतास. आय एम सॉरी, पण माझं ब्लड चेक कर ना, माझं ब्लड चेक कर. कधी दिलं विष त्यांनी तुला? रात्री रे, जेवढा आता तो बिस्कीतून. रणजीत, आता दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे. सकाळ मी तुला आता संपूर्ण चेक केलेलं आहे. गेले कित्येक दिवस मी तुला सारखा चेक केला. तुला भास होत आहे, मागे तुला भास झाला होता की आपली बायकोच आपल्याला ठार करू पाहते म्हणून. अगदी तसेच भास. हे बघ, याचं कारण म्हणजे फक्त पॅरानॉइड सायकोसिस. सुगंधलेलं व्यक्तिमत्व, या रोगाची बाधा झाली होती मला. येस, आय हॅव ऑल द रिपोर्ट्स विथ मी. आणि हा असला रोग तुला होणं अगदी साहजिक आहे. का काय? कारण लॅक ऑफ रेस्ट. या अमाप संपत्तीची काळजी करतोस तू, त्यात तुझा हा एकलकोंडा स्वभाव, आणि त्यात झालेला दारूचा अतिरेक. अरे त्यामुळे हे भास होतात, आणि त्यामुळे माणसाच्या सेरेब्रल सिस्टीम्स मध्ये बिघाड होऊन ही बिकम्स पॅरानॉइड. त्याला असेच भास होतात, त्याला वाटतं की सगळं जग आपल्या मागे लागलंय म्हणून. म्हणून दारू पिणं, सारखी पीत राहणं, पीतच राहणं, दॅट्स ऑल. हे बघ रणजीत, आय एम युअर फ्रेंड. मी तुला पुन्हा एकदा सांगतो, हे पिणं थांबव.
अरे अजूनही वेळ गेलेली नाहीये. यू कॅन स्टील कम आउट युअर प्रॉब्लेम. माझा प्रॉब्लेम तर हाच आहे की मला कोणी समजून घेत नाहीये. अरे मला होत आहे हे भास नाहीये, हे सगळं असंच घडत आहे, घडलंय. एक्झॅक्टली एक्झॅक्टली घडतंय असंच वाटतं, अगदी असंच. मेगालोमेनिया, मॅनियक डिप्रेशन, सायकोसिस, एन्झायटी, न्यूरोसिस यासारखे हजारो कॉम्प्लिकेशन. डॉक्टर, कॅन ही रिकवर? येस, ऑफकोर्स. आय एम सॉरी सुषमा, मी तुझ्यावर नाही नाही ते आरोप केले, तरी सुद्धा तुम्हाला समजून हे बघ रणजित, मी तुझा मित्र म्हणून तुला पुन्हा एकदा सांगतो. हे बघ, तुझं हार्ट खूप वीक झालं आणि हा पॅरानॉइडचा अटॅक तुला फार महागात पडू शकतो, म्हणून मला तुझी ट्रीटमेंट ताबडतोब सुरू करणं आवश्यक आहे. यू हॅव टू अंडरगो लॉट ऑफ थेरपीज. म्हणजे बघ, आयसोलेशन, रिलॅक्सेशन, बिहेवियरल थेरपी, ड्रग्स थेरपी, योगा, गीता पठण, असं बरंच काही. आणि वेळ आली तर इलेक्ट्रो कन्व्हर्सिंग सुद्धा करावं लागेल. अरे आता तुम्ही काय मला वेळा ठरवून मला शॉक देणार? येस, इफ रिक्वायर्ड. आणि आणखी एक गोष्ट करावी लागेल, निदान एक महिना तरी सुषमा वहिनींना तुझ्यापासून दूर राहावं लागेल. कसं शक्य हो? यांनी बरं व्हावं असं वाटत असेल तुम्हाला तर हा एकच मार्ग आहे. डॉक्टर, त्यांची काळजी कोण घेणार? सगळे तिथे नोकर आहेत आणि रोज संध्याकाळी मी येऊन यांना अटेंड करेन ना. आणि शिवाय इन्स्पेक्टर भोसले आहेत ना. शुअर. नाही सर, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे. पण मॅडम राहणार काळजी करू, येस, डू इट पॉझिटिव्हली, अगदी लगेच. सर काही काळजी करू नका, आम्ही आहोत. मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. नमस्कार भोसले साहेब. अरे गुड मॉर्निंग. या बसा डॉक्टर साहेब. खूप गुंतागुंतीची केस आहे ना आमच्या, रणजित कुमारांची. हो मग तर साला डोकंच चालेल नसं झालंय. अहो मग सोडून द्या, आम्ही बघतो काय ते. अरे तुमचे या काय त्या पॅरानॉइड काय त्या प्रकारामध्ये एखाद्या माणसाचं आयुष्यच उद्ध्वस्त होऊन जायचं. जाऊ द्या हो, त्यांच्या बायकोचे बिचारीचे उगाच चाललं. सोडा दे, एखाद्याची व्यक्तिगत फिलिंग्स आपण रोखू शकत नाही, त्याची कारणं दाखवू शकतो, ती रोखू शकतो. आणि सुषमा वहिनींना स्वतःच्या फिलिंग्स स्वतःच कंट्रोल करायला पाहिजे. एनिवे मी बघतो काय करायचं ते. आणि तशा त्या मला चांगलं कोऑपरेशन देत आहेत. तिचंच दुःख कमी व्हावं म्हणून, म्हणजे त्यांचं दुःख कमी व्हावं म्हणून. ठीक आहे, काय इन्स्पेक्टर साहेब, की पोलिसांसारखं वस्तुनिष्ठ पुराव्यानिशी कुठलीही गोष्ट आम्हाला निकालात काढता येत नाही. ओके चला येतो मी. आणि हो, बाय द वे, तुम्हाला केव्हाही माझी गरज लागली तर मला सांगा, मी आहेच तुमच्या बरोबर. ओके ओके चला येतो, बाय. चंद्रकांत, मी स्वतःच्या डोळ्यांनी तिला इथे पाहिलंय. काय म्हणतोय आमचा पेशंट, बायको औरंगाबादला गेली म्हणून चेंज पडत नाही वाटत. चंद्रकांत, मी तुला एकट्याला इथे बोलवलं होतं, याला का बरोबर घेऊन आलाय? अरे मी सहज आलं. बघ काय झालं. हे बघ, तू समजतोय तसं सुषमा औरंगाबादला गेलेली नाहीये. अरे पापा, मी स्वतः त्यांना स्टेशनवर सोडून आलोय. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, मगाशी बाहेरून आवाज आला म्हणून आय होल मधून मी पाहिलं, तर ती बाहेर उभी होती, मला दरवाजा उघडायला सांगत होती समोर.
म्हणजे तू अजूनही ड्रेस कमी केलेले नाही. मला मान्य आहे मी थोडस ड्रिंक घेतलेलं आहे, पण पण ती इथे आलेली आहे, ती इथेच आहे. हे बघ, सुषमा वहिनी औरंगाबादलाच आहे. अरे माझं तुम्ही कोणी काय ऐकत नाहीये. तू घर शोध, मी तिला इथे घरामध्ये पाहिलेली आहे आणि तो भास नव्हता. मी स्वतःच्या अंगाला चिंते काढून सुद्धा पाहिले. एक मिनिट सर, एक मिनिट. तुमच्या औरंगाबादच्या बंगल्याचा नंबर सांगता मला जरा प्लीज. सांगा ना प्लीज. 8 4 6. Hello, is it 8 4 6? Hey, Dad. How was it? Hello. Hello, who are you, Dad? Aiklat. Aiklat. Sir. What? Sushma's voice. मुझे ती औरंगाबाद. जीत, तू अजूनही ड्रिंक्स कमी केलेले नाहीये, त्यामुळे तुझ्या ट्रीटमेंट मध्ये अडथळे येत आहेत. सर, मी इथं तुमच्या सोबत राहिलो तर चालेल तुम्हाला? दिवाणखान्यात झोपेन ना मी. मी वाडे करणं सोडून येतो, देन आय एम विथ यू. ओके, जस्ट रिलॅक्स सर. हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? का मला माहिती आहे सत्य नाही आहे, हा सगळा भास आहे, भास आहे. औरंगाबादला फोन करून माझा आवाज ऐकला तो टेप केलेला होता. होय भल्या माणसा, तू मनोरुग्ण आहेस असं जे इतरांना वाटतं ते खरं नाहीये. आणि जे तुला वाटतंय ते खरं असूनही त्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. मनोरुग्ण म्हणून सिद्ध करायचं. उद्याच्या पेपरात बातमी येईल एका करोडपतीची वेडाच्या भरात छातीवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या. आणि डॉक्टर वाडेकर सर्टिफिकेट देतीलच. रणजित कुमार पॅरानॉइड सायकॉटिक पेशंट होता म्हणून गेलो. डॉक्टर वाडेकरांना सुद्धा मी माझ्याकडे सांगितलं. शिवाय इन्स्पेक्टर भोसले आहेतच. माझ्यावर? मी तर औरंगाबादला आहे नाही का? मी तुला असं सोडणार नाहीये. नैसर्गिक मृत्यूची वाट बघत असल्या ना तुम्ही झुलून गेले असते. एकच पर्याय दिसला मला माझ्या समोर, शूट करायचं. नो नो सुषमा, यू कॅनॉट डू दिस. नो झाडलीच नाही. बस अशी बंदूक रोखली आणि ट्रिगर खेचला. हा जो तुम्हाला येतोय तो हार्ट अटॅक आहे. गोळी झाडायची गरजच नाही उरली. रणजी, उद्याच्या पेपरात बातमी एका करोडपतीची हृदयविकाराच्या मृत्यूने अशी बस थोडी वेगळी बातमी. मला खूप वेदना होत आहेत. प्लीज माझ्या बेडरूम मधून कोणाची माहिती मिळेल प्लीज. काय तू स्टॉप.
ही इज नो मोर. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. ठीक आहे, मी डेथ सर्टिफिकेट पाठवून देतो. ओके, so fast. Anyway, काही दिवस थांबू आपण, मग लग्न करू. असत चंद्रकांत, काय म्हणालीस? तुला काय वाटलं मी लग्न करेन कोणाशी? तुझ्याशी. करोडोच्या संपत्तीची मालकीण झाली रे मी, नवऱ्याची काय गरज आहे? हा आता तुझ्यासारखा एखादा पुरुष. Just shut your mouth. सुषमा, ज्याला आयुष्यभर देवासारखं पुजलं मी, प्रत्यक्ष माझ्या वडिलांच्या जागी म्हणलं मी, त्या माणसाशी प्रतारणा करायला भाग पाडलंस तू मला. नाउ यू आर आस्किंग मी टू गेट आउट. मीच वाईफ. या देव माणसानं माझं आयुष्य खळवलं. माणसानं माझी ऐपत नसताना मला शिकवलं, लहानाच मोठं केलं, धीर दिला, मला माया दिली. आज जो काय मी आहे तो या माणसामुळे. तू स्वतःच्या क्षणिक शारीरिक सुखासाठी मला फसवलंस तू मला. अरे पेशंट सर नाही, पेशंट तू आहेस. तू म्हणलेल्या व्यक्तिमत्वाची शिकार. यू आर व्हेरी पॅरानॉइड सायकॉटिक. यू माझ्या सरांच्या मृत्यूची वाट पाहायला लागलीस तू मला. सर मला माफ करा सर, मला माफ करा सर. या तुमच्या बायकोने तुमचा खून नाही केलाय सर. मी तुमच्या या आवडत्या विद्यार्थ्याने तुमचा खून केलाय सर. नाही सर, मी माझं पोलिसाचं कर्तव्य विसरणार नाही सर. तुमच्या खुन्याला सोडणार नाही मी सर. Ranjit, good. Our plan is successful. What? Thanks, Vanika. Thank you very much. He majhi patni. तिला मी एखाद्या फुलासारखं जपलं. तिचा भूतकाळ माहिती असून सुद्धा माझ्या मनातून पुसून टाकला.
तिचं जीवन माझ्या जीवनात सामावून घेण्यासाठी. आणि हिने मात्र केवळ शारीरिक सुखासाठी माझ्या बरोबर रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. या दोघांचं संभाषण मी रेकॉर्ड केलंय. तू एक काम कर, तू पोलिसांना फोन कर. मी तवर आपल्या दोघांसाठी ड्रिंक्स बनवतो. लेट अस सेलिब्रेट. रिलॅक्स रिलॅक्स रंजित. पोलिसांना फोन. आज वाईट वाटतंय ते माझ्या या पुरासरी पश्चातापाने दग्ध असे त्याचे शब्द माझ्या कानावर पडत होते. मी ते पडलो तेव्हा एक क्षण असं मनामध्ये आलं की उठावं आणि त्याला थांबवावं म्हणून, पण नाही. त्याने त्याच्या चुकीसाठी घेतलेलं प्रायश्चित्त अत्यंत योग्यच होत, कारण जर तो जिवंत राहिला असताना तर कदाचित आयुष्यात माझ्या समोर पुन्हा कधी उभाच राहू शकला नसता. अरे घे, तू दारू घेतली तर चालेल. अरे कर, तू नेहमी म्हणतोस ना की पॅरानॉइड सायकोसिस हा एक रोग आहे. मला वाटतं की हा रोग अस्तित्वातच नसावा, कारण प्रत्येक माणसाची दोन अस्तित्व असतात जे सतत एकमेकावर मात करण्याचा प्रयत्न करत असतात. पॅरानॉइड नव्याने निर्माण होत नसतात, ही व्यक्तिमत्व अशीच असतात, दुभंगलेली तरीही एकसंध. Cheers.